नमस्कार विद्यार्थी मित्रांनो के टी e एच एम ई लर्निंग या प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो या आधीच्या लेक्चरमध्ये आपण नैसर्गिक साधनसंपत्ती या प्रकरणाचा अभ्यास केला आणि आजच्या लेक्चरमध्ये आपण जैवविविधता आणि तिचे संवर्धन या चौथ्या आणि शेवटच्या प्रकरणाला सुरुवात करणार आहोत या प्रकरणामध्ये सुरुवातीला आपण प्रकरणाची थोडक्यात प्रस्तावना बघूया त्यानंतर जैवविविधतेची संकल्पना समजून घेताना जैवविविधतेची व्याख्या जाणून घेणार आहोत तसे जैवविविधतेचे स्तर या मुद्द्यांचाही आपण अभ्यास या प्रकरणामध्ये करणार आहोत आणि शेवटी भारतातील जैवभौगोलिक वर्गीकरण याचाही आपण अभ्यास या प्रकरणामध्ये करणार आहोत सुरुवातीला आपण या प्रकरणाची प्रस्तावना बघूया मित्रांनो भारताच्या नैसर्गिक साधन संपत्तीमध्ये व्यापक स्वरूपाची विविधता आढळून जैविक आणि साधन संपत्तीच्या दृष्टीने भारत एक समृद्ध देश मानला जातो आपल्या देशात ज्याप्रमाणे भाषा भूषा भवन आणि भोजन यांच्यात विविधता आढळते त्याचप्रमाणे पर्यावरणाची विविध रूपे आहेत आपल्या देशात वर्णन असे तो हिमाचल म्हणजेच समुद्रापासून हिमालयाप्रमाणे असे केले जाते भारताची भूरचना डोंगराळ पठारी मैदानी पर्वतीय प्रदेशांनी बनलेली आहे हवामान तापमान आणि पर्जन्यमानाचे वितरणही वितरण ही वैशिष्ट्यपूर्ण स्वरूपात आढळते हवामानानुसार प्राणी आणि वनस्पतींच्या अनेक जाती भारतात विखुरल्या आहेत येथील जमिनीची प्रतवारी विविधतापूर्ण असल्याने वेगवेगळ्या भूप्रदेशात निरनिराळे पिके घेतली जातात आपण या जैवविविधतेची संकल्पना थोडक्यात जाणून घेऊया मित्रांनो प्राणी आणि वनस्पतींच्या विविधतेला जैवविविधता असे म्हणतात ही संकल्पना नॉर्स आणि मॅकमॅनस यांनी प्रथम मांडली पर्यावरणातील जैविक सर्व प्रकारची विविधता आढळते अनुवंशिकी आणि हे जैवविविधतेचे दोन प्रमुख स्तर आहेत इसवी सन एकोणावीसशे मध्ये डब्ल्यू जी रोसेन यांनी जैवविविधतेची संज्ञा अधिक नेमकेपणाने स्पष्ट केली पर्यावरणातील सर्व जैविक रूपे परिसंस्था परिस्थितिकी पद्धती यांचे त्यांनी सुसूत्र सु, विवेचन केले नैसर्गिक निवासस्थानामधील प्राणी आणि वनस्पतींची जैवविविधता लोप पावत आहे असा त्यांचा निष्कर्ष आहे यानंतर आपण जैवविविधतेच्या व्याख्या बघूया मित्रांनो प्राणी आणि वनस्पती यांच्या सह सर्व सजीवांतील अनुवंशिकता अस्थिरता यांचा परिसंस्था आणि परिस्थिती किशी असलेल्या संबंधाचा अभ्यास म्हणजे जैवविविधता होय सर्व सजीवांतील जनुके जातींची प्रकार आणि परिसंस्थेतील भिन्नतेमुळे जे बदल घडून येतात त्यांचा संबंध हा जैवविविधतेशी जोडलेला आहे यानंतर आपण जैवविविधतेचे स्तर बघूया मित्रांनो पृथ्वीच्या उत्पत्तीपासून प्राणी आणि वनस्पतींच्या कोणत्या जाती अस्तित्वात होत्या यांचे आपल्याला अत्यल्प ज्ञान आहे म्हणजेच कमी ज्ञान आहे मानवाच्या उत्पत्तीचा आणि तत्कालीन काही प्राणी आणि वनस्पतींचा शोध वैज्ञानिकांनी घेतला त्यावरून भूतकालीन जैवविविधतेवर काही प्रमाणात प्रकाश पडतो आज प्राणी आणि वनस्पतींचा जैवविविधतेच्या दृष्टीने व्यापक अभ्यास होत आहे मात्र पुढील काळात कोणते प्राणी आणि वनस्पती टिकून राहतील याबाबत वैज्ञानिकांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झालेला आहे या जैवविविधतेच्या स्तरांमध्ये तीन मुख्य स्तर आहे त्यामध्ये अनुवंशिकी विविधता दुसरा म्हणजे जातीवर्गीय विविधता आणि तिसरा म्हणजे परिसंस्था विविधता त्यातला पहिला जो स्तर आहे अनुवंशिकी विविधता यामध्ये जनुका बदलांचा संबंध या श्रेणी स्पष्ट केला जातो जैविक समूहातील एकाच प्रकारच्या गुणधर्मानुसार म्हणजे अनुवंशिकी विविधता होय जन्मदर मृत्यूदर बुद्धिमत्ता आयुष्यमान जनन क्षमता ही जैविक विविधतेची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत ससे उंदीर हरणे यांचा जन्मदर आणि जनन क्षमता अधिक आहे कासवांचे आयुष्यमान प्रदीर्घ असते डार्विनच्या उत्क्रांतीच्या तत्वाप्रमाणे जीवसमूहांच्या गुणधर्मात अनेक बदल आतापर्यंत झालेले आहेत प्राण्यांमध्ये वनस्पतींचीही जनुक रचना असते त्यामुळे उत्पत्ती विशिष्ट विकास उत्पादन क्षमता या अनुवंशिकी विविधता त्यांच्यामध्ये आढळतात यानंतर पुढचा स्तर आहे तो म्हणजे जाती किंवा वर्गीय विविधता जाती म्हणजे प्राणी आणि वनस्पती यांच्या वर्गीकरणात उपयोगात आणले जाणारे सर्वात लहान आणि क्रम विकासाच्या दृष्टीने महत्वाचे एकक होय साधारणपणे एकसारख्या आणि परस्परांशी संबंध असलेला जीवांचा ज्या गटात समावेश केला जातो त्याला वंश असे म्हणतात अशा वंशातील प्रकाराला सामान्यपणे जाती असे म्हटले जाते प्रत्येक जातीची प्रत्यक्ष दिसणारी निरनिराळी लक्षणे असल्याने जाती जीव विज्ञानातील एक महत्वाचे एकक असते सध्या जगात दहा लाख प्राणी आणि तीन लाख वनस्पतींच्या जाती आहेत अजून सर्व जातींची वैज्ञानिक नोंद झालेली नाही ती झाली तर वरील संख्या दुप्पट होण्याची शक्यता आहे अशा पद्धतीने प्रजाती उपजाती या जातींशी निगडीत संज्ञा आहे एखाद्या जातीतील जीवस संख्येत स्थानिक किंवा प्रादेशिक परिस्थितीतील फरकानुसार जीवांमध्ये किरकोळ बदल घडून उपजाती निर्माण होतात प्रजाती ही संज्ञा उपजातीच्या कमी दर्जाच्या गटास वापरली जाते जातीविविधतेच्या लक्षणांचा विचार ॲरिस्टॉटलपासून सुरू झाला जॉनरे यांनी एका जातीतील जीवांमध्ये परस्परात प्रजन क्षमता कशी असते हे विषद केले कार्ल लिनियस यांनी द्वीप पद नाम पद्धतीचे जाती वर्गन केले प्रत्येक प्राणी आणि वनस्पतीचे दुहेरी नावातही नावातील पहिले पद वंशदर्शक आणि दुसरे पद जातीदर्शक हे असते यावरून आपल्याला जातीविविधतेची पुरेशी कल्पना येईल यानंतर जैवविविधतेचा पुढचा स्तर आहे तो म्हणजे परिसंस्था विविधता मित्रांनो परिसंस्था म्हणजे काय याची माहिती आपण मागील दुसऱ्या प्रकरणात घेतलेली आहे परिसंस्था हे एक, एक संकीर्ण जाळे असून त्यात सजीव आणि पर्यावरण यांच्यातील अंतरक्रियांचा समावेश होतो भिन्नवर्गीय जीवसंख्या मानव समाज तसेच जीव आणि पर्यावरण या दृष्टीने प्रत्येक परिसंस्था परिपूर्ण असते तिची व्याप्ती नैसर्गिक प्रदेशापुरती मर्यादित असते कोणतेही प्राणी किंवा वनस्पती परिसंस्थेशिवाय जगू शकत नाही परिसंस्थेचे अजैविक आणि जैविक अशा दोन घटकांमध्ये वर्गीकरण केले जाते अन्नसाखळी ऊर्जा प्रवाह कार्बन ऑक्सिजन चक्र यांच्या साहाय्याने परिसंस्थेचे कार्य चालते परिसंस्थेमध्ये जल परिसंस्था आणि भूमी परिसंस्था ह्या दोन परिसंस्था प्रकारांची संपूर्ण जगात विविधता आढळते काही देशांची भूरचना लहान किंवा मोठ्या आकारांच्या बेटासारखी असते रशिया अमेरिका यासारखे देश विस्तृत भूभागावर पसरलेले आहेत काही देशांमध्ये डोंगर दऱ्या वाळवंटे जंगले यांनी बहुतांश भूप्रदेश व्यापलेला असतो आफ्रिका खंडात जंगलाचे प्रमाण सर्वात अधिक असते काही देशांमध्ये नद्या सरोवर खाडे तलाव तळे या परिसंस्थांच्या भौगोलिकच अस्तित्वामुळे बहुतांश प्रदेश जलमय असतो काही देशांमध्ये हिमवृष्टी भरपूर प्र पर्जन्यमान किंवा मा उष्णतामान असे हवामान असते जल आणि भूमी परिसंस्थेचे मूलभूत स्वरूप आणि कार्य एकाच प्रकारचे असते तरी प्रत्येक देशात त्यांचे स्वरूप भिन्न भिन्न आढळते त्यामुळे प्रत्येक देशाला स्वतःचे जैविक भौगोलिक नैसर्गिक प्रकारचे वैशिष्ट्य प्राप्त झालेले आहे परिसंस्था विविधतेचा परिणाम मानवी वंशावर प्राणी आणि वनस्पती सृष्टीवर अन्न आणि पाणी एकाच प्रकारचे असूनही वेगवेगळ्या देशांमध्ये भिन्न भिन्न आहार विहार आणि जीवन पद्धती निर्माण झाल्या आहेत यानंतर आपण भारतातील जव जैव भौगोलिक वर्गीकरणाचा अभ्यास करूया यामध्ये सुरुवातीला भारतीय वनस्पती विविधता बघूया भारतीय वनस्पती विविधतेमध्येही उपप्रकारांचा समावेश आहे किंवा उपविभागांचा किंवा वनस्पतिक विभागांचा समावेश होतो त्यामध्ये भारताचे इतर राष्ट्रांपेक्षा अनेक क्षेत्रात वैशिष्ट्य सांगता येईल त्याचे आकारमान हवामान प्राणी वनस्पती सृष्टी मानवी जीवन यांच्यात फार मोठी विविधता आढळते काश्मीरपासून कन्याकुमारी पर्यंत आपला देश व्यापलेला आहे हिमालय पर्वतामुळे आशियाच्या हवामानावर परिणाम करणाऱ्या ध्रुवीय वाऱ्यांचा प्रभाव भारतापर्यंत पोहोचत नाही भारतीय हवामानावर मान्सूनच्या वाऱ्यांचा प्रभाव आहे येथील भूमी लोकजीवन सर्व प्रकारच्या विविधतेने नटलेली आहे भारतात निरनिराळ्या भागांतील हवामान व भूरूपामुळे विविध प्रकारच्या वनस्पती आढळतात आपल्या देशाचे वनस्पतिक विभाग हे काही पुढील विभागांच्या आधारे सांगता येतील त्यामध्ये पहिला विभाग आहे तो म्हणजे पश्चिम हिमालय जम्मू काश्मीर हिमाचल प्रदेश उत्तरांचल प्रदेश या भूप्रदेशांचा समावेश या विभागात होतो कुमाऊ पासून काश्मीरचा मध्यभाग सुरू होतो हिमालयाच्या पायथ्यास साल जंगल आहे पंजाबात एन धावडा काळपळस बांबूंची खुर्टी बेटे आढळतात शिवलिक टेकड्यांवर सालाची बने पानझडी सदा पर्णी पियामन वारंग देवदार फर पळस वड चंबल, पाडल ही झाडे आढळतात भूप्रदेशाच्या सखल भागात लाल सावर शिसवी इंगळी यांची जंगले आहेत हिमालयाच्या उष्ण प्रदेशात शंकुमत वृक्षांची जंगले आहेत गढवालमध्ये उंच क्षेत्रात ब्ल्यू पाइन्स स्प्रूस देवदारांची जंगल्या आढळतात ओकच्या चार जाती जमना मध्यम बामोर कंदार आक्रोड यांची झाडे या भूप्रदेशात मोठ्या प्रमाणात वाढतात हिमालयाच्या अल्पीय प्रदेशात सिल्वर फर हेमलॉक भुर्ज बदाम ओक आणि इतर काही खुर्टी झाडे दिसतात अतिविष बचनाग भूतकेस उदल लाप इत्यादी औषधी वनस्पती आढळतात मित्रांनो या पर्यावरणशास्त्र या विषयाच्या निमित्ताने आपल्याला भारतातील काही वनस्पतिक विभागांचा किंवा भारतामध्ये जी वनस्पती विविधता आढळते ती आपल्याला अभ्यासायला मिळते आहे त्यानंतर भारतीय वनस्पती विविधतेमधला पुढचा विभाग आहे तो म्हणजे पूर्व हिमालय मित्रांनो पश्चिम बंगाल अरुणाचल प्रदेश आसाम सिक्कीम मेघालय राज्यांतील पर्वत रांगांचा समावेश पूर्व हिमालय भागात होतो हा भाग खोऱ्या डोंगरांचा आहे येथे दाट जंगलात उत्तम प्रतीचा साल बोंडारा बेहडा लाल सावर सारडा करमळ तून शिरी शिवन पाडळ जांभूळ या वंशातील वृक्षांचे प्रकार आढळतात या भूक्षेत्रातील नदी काठावरच्या जंगलांमध्ये खैर शिसवी ओंच उंच गवताच्या जाती आहेत पूर्व हिमालयात विस्तृत पर्णी जंगलेही आढळतात त्यात सोनचाफा चिलोनी सेरंग ओकच्या जाती सुवासिक हौलिया लोककाट सफरचंद बदाम वंशातील वनस्पतींचा समावेश होतो यानंतर भारतीय वनस्पती विविधतेमधला पुढचा विभाग आहे तो म्हणजे आसाम विभाग आसाम नागालँड मणिपूर त्रिपुरा या प्रदेशांचा समावेश भूप्रदेशात होतो नागचाफा चलपा सात्वीन देवदारू लोटका पिंपळी हॉर्न बीम ओकच्या अनेक जातींनी येथील वनस्पतीसृष्टी व्यापलेली आहे पुढचा विभाग आहे तो म्हणजे गंगेचे मैदान पूर्व पश्चिम हिमालयाच्या दक्षिणेकडील सपाट प्रदेश दिल्ली बिहार पश्चिम बंगाल हा भूप्रदेश गंगेचे मैदान म्हणून ओळखला जातो नागरी वस्ती आणि शेत शेतीमुळे काही भागातील जंगले नष्ट झाली आहेत वरच्या गंगेच्या प्रदेशात खैर शिस्वी त्यानंतर झाऊ इत्यादी झाडे आणि शतावरी रिंगणी काटे कमी स्वाळा थेंबडा या वंशातील गवत आढळते कडुलिंब वड उंबर पिंबळ पिंपळ आष्टा भोकर बाभूळ विलायती चिंच गोंदणी जांभूळ रायनी झाडे आणि जखमी देवबाबूळ शेवरी करवंद वनभेंडी धोत्रा रुई इत्यादी झुडपे या विभागाची वनस्पती वैशिष्ट्ये आहेत यानंतर रुद्र प्रदेश राजस्थान कच्छ दिल्ली गुजरात सौराष्ट्र हे भूप्रदेश या विभागात समाविष्ट होतात येथे विरळ जंगले असून त्यात शमी बाभूळ नेपती किंकानेला श्रीष कडुलिंब उंबर भोकर इत्यादी वृक्ष आढळतात अरवली पर्वत व इतर टेकड्यांवर छोटी जंगले आहेत खैर विभूळ वर्तुळी गुगळ भोर निवडुंग खटकटी हे वृक्ष या विभागातील वैशिष्ट्यपूर्ण प्रकार म्हणता येतील त्यानंतर दख्खन विभाग मित्रांनो महाराष्ट्र आंध्र प्रदेश कर्नाटक तमिळनाडू बिहारच्या दक्षिण भागाचा समावेश या विभागात होतो येथील बहुतेक भूप्रदेश मिश्र पांझडी जंगलाने व्यापला आहे बोर जांभा बाभूळ हिवर हिंगण पणस किंवा पळस आवळी इत्यादी झाडे आणि रोषा कुळसी सा साबई इत्यादी गवतांचे प्रकार आढळतात पांझडी जंगलात साग हेदी ऐन हिरडा भेडा धावडा बोंडारा बिबळा पळस आवळी त्यानंतर मोहन लालचंदन चारोळी कुसुंब बांबू अशा विशिष्ट झाडांची जंगले ह्या भूप्रदेशात आहेत त्यानंतर मलबार विभाग गुजरातचा दक्षिण भाग महाराष्ट्र कर्नाटकाचा पश्चिम भाग केरळ गोवा यांचा समावेश ह्या भूप्रदेशात होतो उष्णकटिबंधीय सदापर्णी जंगलातून धूप तून राळधूप तामिळ कोकम बादर नागचाफा सुरंगी पुन्नाग हे उंच वृक्ष आहेत निलगिरी पलनी अन्नमलई टेकड्यांवर शोला वनस्पती आढळते बिल्ली नागेट्टा पिवळा चाफा या औषधी वनस्पती या मलबार विभागात सापडतात आणि शेवटचा भारतीय वनस्पती विविधतेचा विभाग आहे तो म्हणजे अंदमान व निकोबार बेटे अंदमान व निकोबार ही बेटे भारतीय बेटे बंगालच्या उपसागरात आहेत येथे खाऱ्या पाण्याच्या दलदलीत कृपा कांकरा कांदळ गोरान गोरिया चौरी चिपी झरापू या कच्छ वनस्पती आढळतात तर आतील भागात सुंदरी चांद काजळा पोफळी व भात ऊस आढळतात यानंतर आपण भारतीय प्राणी विविधता बघू बगु, बघूया यामध्ये सहा उपप्रकार आहे किंवा सहा प्राणी विविधता आहे त्यामध्ये पै पे, पहिली जी विविधता आहे ती म्हणजे सस्तन प्राणी स्तन असणाऱ्या प्राण्यांना सस्तन प्राणी असे म्हणतात गायीपासून वाघ सिंहापर्यंतच्या सर्व प्राण्यांचा समावेश यामध्ये होतो भारतात गुजरातच्या गीर जंगलात सिंह आढळतात वाघ आपला राष्ट्रीय प्राणी आहे तो सिंहाप्रमाणे हिंस्र व क्रूर असल्यामुळे त्याच्या विविध जाती अजून टिकाऊ आहेत मध्य प्रदेशात वर्णहीन वाघ आढळतात काळपट रंगाचा बिबळ्या दक्षिण आणि ईशान्य भागात आढळतो चित्ता काश्मीर पासून सिक्कीम पर्यंतच्या हिमालयात आढळतो भारतात वाघासारख्या दिसणाऱ्या मांजरीच्या सोनेरी मच्छीमार कस्तुरी जंगली इत्यादी जाती आढळतात काश्मीर खोऱ्यात लांडगे कोकण जंगली कुत्रे कोल्हे आणि ईशान्य व दक्षिण भागात हत्ती व गेंड्यांच्या जाती आढळतात यानंतर भारतीय प्राणी विविधांमध्ये पक्षी यांचा समावेश होतो मित्रांनो जलवायुमान आणि नैसर्गिक भूरचनेतील विविधता भारतात असल्यामुळे पक्षांच्या जाती विविध आढळतात आपल्या देशात सुमारे एकवीसशे पक्षांच्या जाती प्रजाती आढळतात मोर हा भारताचा राष्ट्रीय प्राणी आहे पेलिकन पांढरेकर करकोचे राजहंस फ्लॅमिंगो बदके तितर पोपट माळढोक मैना कोकिळा कावळे चिमण्या पारवे कोतवाल खाटी खंड्या टिटवी गिधडे घारी गरुड रान कोंबडे इत्यादी पक्षीसृष्टी भारतात आढळते कायद्याने गुन्हा असूनही अनेकांना पशुपक्षी पाळण्याचा आणि शिकारीचा छंद असतो यानंतर पुढची विविधता आहे ती म्हणजे सरीसृप प्राणी सरपटणाऱ्या प्राण्यांना सरीसृप प्राणी असे म्हणतात पाली साप सरडे सुसरी मगर यांचा या वर्गात समावेश होतो भारतात सुमारे चारशे वीस चा जाती आढळतात क्रोकोडिलिया सारख्या मगरीच्या जाती अत्यल्प आहे नाग या सापाच्या जातीची पूजा संपूर्ण भारतात केली जाते पाल हा घराघरात दिसणारा सर्व परिचित प्राणी आढळतो यानंतर उभयचर प्राणी मित्रांनो पाणी आणि जमिनीवर अशा दोन्ही ठिकाणी वावरणाऱ्या प्राण्याला उभयचर प्राणी म्हणतात बेडूक ह्या श्रेणीतील महत्त्वाचा प्राणी मानला जातो टोड आणि राना टायग्रिना या बेडकांच्या ठळक जाती आहेत आपल्या देशात बेडूक आणि पाऊस यांच्यात घनिष्ठ संबंध परंपरेने प्रस्थापित झालेला आहे बेडूक आणि मानवी शरीर यांच्यात साम्य असल्याने प्राणीशास्त्रात अभ्यासासाठी त्यांचे विच्छेदन केले जाते पुढची विविधता आहे ते म्हणजे मत्स्य वर्ग निरनिराळ्या सुमारे चौदाशे जातींचे माणसे भारतातील गोड्या पाण्यात आणि समुद्रात आढळतात शार्क इल रे सार्डिन हिलसा पर्च पापलेट ट्युना हे समुद्रात आणि कटली रोहू महसीर या जाती गोड्या पाण्यात दिसतात समुद्र किनाऱ्यावरील प्रदेशांत मासे आहाराचा भाग असल्यामुळे मोठ्या प्रमाणात मासेमारी केली जाते त्यामुळे माशांच्या काही जाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहे आणि भारतीय प्राणीविविधतेचा शेवटचा प्रकार आहे तो म्हणजे अपृष्ठवंशीय प्राणी ज्यांना पाठीचा कणा नाही अशा प्राण्यांना अपृष्ठवंशीय प्राणी म्हणतात ज्या डास टोळ पाळवी पतंग फुलपाखरे ही कीटकसृष्टी ह्या वर्गात येते डासांचे काही प्रकार उपद्रवकारक असून त्यांच्यापासून डेंगू मलेरिया इत्यादी आजार होतात टोळ हे समूहाने शेतीतील पिकांचा मोठ्या प्रमाणावर नाश करतात त्याला टोळ धाड असे म्हणतात वाळवी पुस्तके आणि फर्निचरचा विनाश करतात फुलपाखरांचे असंख्य प्रकार असून त्यांचे दर्शन अत्यंत आल्हाददायक असते त्यांच्या साहाय्याने वनस्पतींचे परागीभवन होते अशा पद्धतीने आज आपण भारतातील जैव भौगोलिक वर्गीकरणाचा अभ्यास केला इथेच थांबूया धन्यवाद